नमस्कार, मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 129ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिव्हर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. हो आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नागपुढून श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नागपुढून श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नागपुढून श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुका मर्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत दे, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्र दे, पाचवे शिलंबोदर, सहावे विकट नाव दे, सातविघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्ण दे, नववे श्री भालचंद्र, दहावे श्रीनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनावे अशी बारा, तीन संध्या मनी नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे, विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, पुत्रार्थाला मे पुत्र, मोक्षार्थाला मे गती, जपता गणपती स्तोत्र सहा मासात फळ, एक वर्ष पूर्णता मिळे सिद्धेन संशय, नारंदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्री धनाने मराठ पटण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचाय. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्या दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट, हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, आपल्यामुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे कुणाला दुसऱ्याला त्रास होतो आहे का हे समजून घ्या, याच्यावर चिंतन करा. कारण का काय आहे, आपल्यामुळे, आपल्या कुठल्याही कशा प्रकारच्या वागण्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर जरी तुम्ही कितीही पूजापाठ करा, कितीही शास्त्र पाळा, कितीही देवदेव करा, त्याचा काही एक उपयोग नाही. शून्य काय किंवा मायनसमध्ये तुम्ही आहात. म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी सून आपल्या सासूला किंवा सासू आपल्या सुनेला जर नीट उगाच काही वागवत नसतील आणि काही बाई बोलत असतील आणि उगाच असे काहीतरी भांडणं करत असतील, एकमेकांना पाण्यात बघत असतील आणि त्या जर स्वतः देवतांचं काही पूजापाठ करत असतील तरीही त्या गोष्टीचा काही एक उपयोग नाही आहे. कारण तुम्ही माणसाबरोबर माणसासारखं वागत नाही आहे. आणि आपल्याला हेच घ्यायचं आहे की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे, यावर चिंतन करा. आणि म्हणून पहा की आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे कोणाला काय त्रास होतो आहे का यावर लक्ष ठेवा आणि माणसाबरोबर माणसासारखं वागायला शिका. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.